नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲग्रीकॉस अड्डा थ्री सिक्स्टी फाईव्हच्या ऑफिशियल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या दोन दिवसापूर्वी मी एका यूट्यूब शॉर्ट्समध्ये आपल्या सगळ्या ॲग्रिकॉस विद्यार्थ्यांना इन्फॉर्म केलं होतं की आपली जी काही कृषीसेवकची एक्झाम आहे ती जानेवारी म महिन्यामध्ये हंड्रेड पर्सेंट होणार आहे आणि एक ते दोन दिवसात आपल्याला एक्झाम डेटसुद्धा येतील तर फायनली आज कृषी विभागानं आपल्याला एक प्रसिद्धी दिलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक्झाम डेट मिळालेली आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आता या प्रसिद्धी पत्रकानुसार आपली एक्झाम ही सोळा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी होणार आहे तिथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक झाली दोन हजार तेवीस झालं आहे तर यानुसार जे काही पेसा क्षेत्र आणि नॉन पेसा क्षेत्र असं जे काही केस फाईल झालेली आहे न्यायालयामध्ये त्याचा रिझल्ट अजून आलेला नाही आहे म्हणून जी काही आपली कृषी विभागा कृषी सेवकची एक्झाम होणार आहे ती फक्त नॉन पेसा, पेसा अंतर्गत जे काही क्षेत्र येतात त्यांचीच होईल पेसा अंतर्गत जे काही क्षेत्र येते आहे त्यांची एक्झाम होणार नाही लक्षात ठेवा आणि एक्झाम ही सोळा आणि एकोणीस तारखेला होणार आहे तर जवळजवळ तेवीस ते चोवीस दिवस आपल्याकडे आहेत विद्यार्थी मित्रांनो तेवीस ते तेवीस ते चोवीस दिवसात चांगली रिव्हिजन करा आणि यावेळेस एक्झाम पॅटर्न चेंज झालाय गणित बुद्धिमत्ता इंग्रजी आणि सामान्य ज्ञान प्रत्येकी वीस वीस गुण आणि आपलं जे काही तांत्रिक किंवा आपण त्याला कृषी घटक म्हणतो त्याचे साठ प्रश्न आणि एकशे वीस गुण अशी एकूणच दोनशे गुणांची आपली एक्झाम होणार आहे आणि ही एक्झाम ही आय बी पी एस कंडक्ट करत आहे सगळ्यांना त्याची पारदर्शकता माहितीच आहे तर अभ्यास करा आणि अशाच अपडेटेड व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद